पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणधुमाळीत युवराज पाटील, गणेश पाटील आणि दीपक पवार यांनी विठ्ठल कारखान्याच्या अनेक ज्येष्ठ सभासदांना सोबत घेत गावभेटी दौऱ्याचा धडाका लावला असून विठ्ठल कारखान्याची झालेली आर्थिक डबघाईची परिस्थिती, कामगारांची झालेली अवस्था आणि सभासदांचे झालेले हाल याबाबत सभासदांशी बैठक घेऊन संवाद साधत आहेत। उमरे तालुका पंढरपूर येथे गावभेट दौऱ्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी युवराज पाटील यांचे जोरदार स्वागत झाल्याचे दिसून आले। 81 58 33 94 293 993 आणि 98 50 666 132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीला उपशासनाने जिने आताच मार्गदर्शन केलं ते भगीरथ बालके उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, या उपरी गावातील सर्व ज्येष्ठ सहकारी वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, बराच वेळ झालाय सर्वांची नावं घेऊ इच्छित नाही, आपणही बराच वेळपासून थांबलेला आहे। आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं येत्या 5 तारखेला आपल्याला मतदानाला समोर जायचं आहे आणि आशीर्वाद स्वरूपी तुमचं मतदान या विठ्ठल शेतकरी विकास पॅनलला द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यापर्यंत आलेलो आहे मित्रांनो। आणि हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बघितलं तर काही काही जणांचं 2-2 राऊंड झाले आणि आम्ही आज मागच्या 2 दिवसापासून आज सुरुवात केलेली आहे। कारण मगाशी भगीरथने आणि सुधाकर कवडे समाधानांनी सांगितलं त्या पद्धतीने विठ्ठल परिवार एक संघ राहावा ह्या विचारानं आम्ही सगळेजण एकत्र करण्यासाठी प्रयत्न भरपूर 3 महिने प्रयत्न केला। जे बाळासाहेबचा विचार मगाशी होता, एक पोट तिडकीनं बाळासाहेब विचार मांडत होते आणि खऱ्या अर्थाने त्या विचाराची मी सुद्धा सहमत आहे। कारण एक संघ असल्याशिवाय आपल्याला भविष्यात सर्व आपल्याला जे भविष्यात आपल्याला पुढे जायचं असेल तर सर्वांची मोठ बांधून आपल्याला समोर जाणं गरजेचं असतंय आणि म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखाना ही एक नसून उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ह्या सुद्धा परिवाराच्या ताब्यात आल्या पाहिजेत ही जबाबदारी नानांची आणि आपले सर्वांची होती आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने विठ्ठल परिवार एक संघ ठेवण्यासाठी प्रयत्न आम्ही भरपूर केला। पण आता मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं तसं देव आला देला आणि पदूर नाही घ्यायला म्हणलं आणि काम झालं, एवढं सगळं पाठीमाग सरून सुद्धा काही लोकांची मानसिकता अशी असेल तर आता अशी माणसं खऱ्या अर्थानं आता आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांनाही एक वेळ चांगली आलेली आहे। कारण दुसरं जी येते ते मोठमोठ्या गप्पा मारून, कुटीच्या पुढच्या गप्पा मारून आणि ह्या राज्यातलं काय चाललंय देश पातळीवरचं भाषण करून आपल्याला काय इथल्या लोकांचे प्रश्न मित्रांनो सुटत नाहीत आणि म्हणून जशा पावसाळ्यात जरा पावसाळा पाऊस पडला की जसे छत्र्या उगवतात तसं विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक म्हणलं की अशा छत्र्या उगवलेल्या त्या। पण मला खात्री आहे तुम्ही सभासद आहे, शून्य सभासद आहे, आदरणीय अवधूपुर अण्णांनी सभासद तुम्हाला केलेला आहे, आदरणीय सहकार शिरोने आदरणीय दादानी सभासद केलेला आहे आणि आदरणीय भारतनारा भालके साहेबांनी सभासद तुम्हाला केलेला आहे आणि म्हणून या तिन्ही वारसांच्या विचाराशी तुम्ही सर्वजण बांधलेला आहे आणि त्यांच्या विचाराचा हा परिवार आपण सर्वजण आपण प्रयत्न करून हा परिवार या परिवाराच्या माध्यमातून सभासदांनी अशी माणसं खड्यासारखी वेचून बाजूला काढून आपला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या शेतकरी विकास पॅनलला बहुमत सहकार्य करून सहकार्य करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराज। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।